आदिवासी समाज कल्याण मंत्री यांच्या विरोधात थकीत शिष्यवृत्तीसाठी आज क्रांती चौकात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं निदर्शनं केली. क्रांती चौक या ठिकाणी आदिवासी मंत्री विष्णू सावरा आणि समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या विरोधात आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं निदर्शनं केली आहेत. मागील 2015-16 या वर्षाच्या शिष्यवृत्ती अद्यापही शासनानं अदा केली नाही. दुसरे शैक्षणिक वर्ष संपत आले असताना मागील शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना झाला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. विभागात जवळपास 3,200 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकली आहे. यासाठी शासनाला 4.25 कोटी रुपयांची मागणी आदिवासी विभागाने केली होती. याकडे शासनानं अद्यापही लक्ष दिलं नाही. शासनानं शिष्यवृत्तीचा निधी तात्काळ अदा करावा, नसता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं दिलाय.